नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार म्हपणकर एन e टी सर्जन आजचा आपला जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे चेहऱ्याचा पॅरालिसिस आणि कान आज आपल्याला बघ कळणार आहे की चेहऱ्याच्या पॅरालिसिस आणि आपल्या कानाचा किती घनिष्ठ संबंध आहे तो चला तर का तत्पूर्वी थोड्या मूलभूत त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण माहिती करून घेऊ तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे आपलं डोकं आणि इथून खाली आपली मान चालू होते डोक्याच्या खाली मणका असतो आणि तो मणका इकडनं खालपर्यंत असो आणि का दोन मणक्याच्यामध्ये लहान लहान गॅप्स असतात का थोडा फटी असतात आणि ब त्या गॅपमधनं का नसा जातात आणि त्या नसा पूर्ण शरीराला आपल्या ब सप्लाय करतात इथून ते खाली इथून खाली मणक्याचा पूर्ण सप्लाय असो परंतु यु नो ह्याच्या वर काय बरोबर ना तर काय असतं की इकडनं वरचा जो सप्लाय असतो तो आपल्या कवटीतनं डायरेक्ट येतो स्कलमधनं डायरेक्ट येतो आलं लक्षात ही जी आपली कवटी आहे का जे हे जे आपलं बस बोन आहे त्याला असे लहान लहान छिद्रं असतात आणि ब त्या छिद्रातनं त्या नसा डायरेक्टली त्या त्या कवटीतनं बाहेर पडतात त्यांना आपण क्रेनियल नवज असं म्हणतात त्या नव नॉर्मली बारा या बाजूला आणि बारा या बाजूला आलं लक्षात त्या इकडनं वरच्या बाजूला पूर्ण डोकं डोळे कान नाक सगळीकडे त्या पूर्ण त्याचा सप्लाय झालेला असतो त्यातली सात नंबरची नस का त्याच्या नस असतात का त्यांना नंबर्स आहेत नंबर वन टू थ्री फोर त्यातली ब क्रेनियल नव नंबर सेवन म्हणजे बस सातव्या नंबरची जी नस आहे का ती फेशियल नव त्याला आपण ब चेहऱ्याची नस म्हणतो ही नस प्रामुख्याने आपल्या ब चेहऱ्याच्या ज्या मसलच्या मुवमेंट्स असतात तर त्या ती कंट्रोल करते आपल्या ब चेहऱ्याचे हावभाव जे असतात आपण हसतो हे असं होतं आपल्याला कपाळाला आठ्या पडतात आपल्या क पापण्यांचे उघडजाब होते डोळे बंद होतात नागपुढे आपण फुलवतो त्या ज्या सगळ्या ज्या हालचाली असतात चेहऱ्याच्या तर ती नस ती कंट्रोल करते ती नस मग चेहऱ्याच्या हालचाली कंट्रोल करते त्याचप्रमाणे आपल्या ज्या जिबेच्या अर्ध्या बाजूचं टेस्ट सेन्सेशन ब चवीची संवेदना पुरवते आणि इथे खाली एक लाळेचे ग्रंथी असते तर तिकडनं लाळ पण ती क पुरवली जाते लक्षात म्हणजे तीन तीन गोष्टी ते करते ही नस ही नस ही अतिशय महत्त्वाची आहे आता कसं असतं की ही जी नस आहे ती अतिशय स्पेशल आहे आपल्याकडे ह्याचं कारण तुम्हाला मी सांगतो बाकीच्या ज्या नसा आहेत हा उर्वरित अकरा नस्या त्या नसा या स्कलमधनं का भोग पडलं की डायरेक्टली तिकडनं बाहेर पडल्या इकडनं मेंदू मेंदूतनं बाहेर पडलं की या त्या बाहेर पडल्या परंतु ही जी नस आहे ही आपल्या कानाच्या मागच्या बाजूने येते म्हणजे इकडनं का ब्रेनमधनं हे जे कानाचं हाड आहे ते अतिशय जाड आहे एवढं जाड आहे बघा हे जे कानाच्या मागे आपल्याला लागतं ना ते अतिशय जाड हाड आहे तर ती नस तिकडनं बाहेर पडते मी तुम्हाला दाखवतो हा डायग्रॅम नीटपणे बघा आता इथे कान आहे बघा असा असा कान असतो आता हा कान आपण काढून टाकलेला आहे हा कान आहे असा हा लक्षात हा कान आहे हा कान काढून टाकलेला आहे हा भाग पुढचा हा भाग मागचा हा कान काढला आहे कानाचा पडदा काढला आहे आणि हा आपला एकदम डीप भाग आहे खोलगट भाग आहे इथे ब्रेन आहे तर त्या ब्रेनपासून ही जी नस येते आतमध्ये हे बघा इकडं ही जी नस येते ना आतमध्ये ही नस इकडनं आत जाते ती नस इकडनं हा मेंदू आहे मेंदूच्या आतून ती आतमध्ये गेली की इथे इथे हे जे हाड आहे पूर्ण कानाचं हे एवढं जाडं पूर्ण कानाचं हाड आहे तर त्या हाडात जाते त्या हाडातनं एक प्रकारचा बोगदा असतो तर त्या बोगद्यातनं अशी वाकडी वळणं घेते इकडनं पुढे येते मागे जाते इकडे तिकडे असं करता करता वाकडी वळणं घेत संपूर्णपणे हाडाच्या जा बोगद्यातनं जाते आणि ती इथून मध्यकरण आहे हा पूर्ण मध्यकरण आहे तर तिकडनं जाते आणि तिकडनं अशी जाऊन तिकडनं या कानाच्या मागच्या बाजूने खाली येते बोगदा आहे हा सगळा आणि तिकडनं इकडनं बाहेर पडते आपली जी कानाची पाळी असते खालची तिकडनं बाहेर पडते आणि तिकडनं बाहेर पडून ती तिकडनं इथे पुढे वळून चेहऱ्यात प्रवेश करते इथे इथे आलं लक्षात इथे आपल्या एक प्रकारची लाळेची ग्रंथी असते ब कानाच्या खाली तर मग त्या ग्रंथीमध्ये कधी प्रवेश करते आणि ती तिकडनं पुढे आपल्या आप आप चेहऱ्यात प्रवेश करते आणि आपल्या पूर्ण चेहऱ्याला संवेदना पुरवते हा जो बोगद्यातला प्रवास एवढा आहे ही फक्त यु नो एकच नस मग करत असल्याकारणाने त्याला आपण स्पेशल नस म्हणतो आता का तुम्हाला कळलं असेलच की मी आत्ताच दाखवल्याप्रमाणे ही पूर्ण नस कानाशी संलग्न असल्यामुळे कानामध्ये काही पस झाला कानामध्ये काही पू झाला आणि त्या पूमुळे हाड समजा इकडचं हाड पोखरलं गेलं तर हा जो बोगदा आहे का तो पण पोखरला जातो हे हाड बोगद्याचं आणि काय त्या नसला इन्फेक्शन होऊन आपल्याला नस वीक होऊ शकते पॅरालाइज होऊ शकते आलं लक्षात म्हणजे हे तुम्हाला जस्ट आता मी सांगितलं आता वेळेत आता काय असतं बघा की ही नस बोगद्यातनं जात असल्या कारणाने त्या त्या नसीवरती एक प्रकारचं आवरण असं असतं जसं समजा हा बोगदा आहे हाडाचा ही नस आहे ही नस अशी जेव्हा जाते आतमध्ये अशी बघा अशी तेव्हा या नसच्यावरती एक प्रकारचं आवरण असतं आणि ते आवरण संपूर्णपणे आच्छादलेलं असतं आणि त्या आवरणावरती ब्लड वेसल्स असतात ह्याच्या नसला रक्तपुरवठा करण्यासाठी आलं लक्षात आता काय होतं बघा की काही कारणामुळे का त्या आवरणाला सूज आली हा त्या आवरणांना सूज येऊ शकते तर ती सूज आली तर कधी सूज हाडाकडे वाढणार नाही पण खाली वाढेल ना सूज इथे हाड आहे सगळं त्याच्यामुळे कधी सूज झाले ती का, का त्याच्यामुळे ही नस जी आहे का ती दबली जाते या बोगद्यामध्ये आणि ती नस त्या बोगद्यामध्ये दबली गेली की मग आपल्याला चेहऱ्याचं पॅरालायसिस व्हायची चे शक्यता असते कळलं हा जो पॅरालायसिस असतो तर त्याला आपण बेल्स पाल्सी असं सुद्धा म्हणतो बेल्स पॅरालिसिस ह्याला आपण बेल्स पॅरालायसिस बघ का म्हणतो कारण एक हा होता ब स्कॉटिश सर्जन चार्ल्स बेल्स नावाचा तर त्याने साधारणतः आपल्या एक एक एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्याचा शोध लावला आलं लक्षात असं आहे तर आता तुम्हाला मी तीन सांगितल्याप्रमाणे ह्याची जी हा तो जो पॅरालायसिस आहे हा इथे मेंदूमध्ये काही प्रॉब्लेम झाला तरी होऊ शकतं पण कानामधल्या कारणाने होऊ शकतं आणि खाली पण काही होऊ शकतं झाल्यामुळे परंतु नाईंटी फाय पर्सेंट ह्याचा पॅरालिसिस ह्याच्यामुळे होतो इकडे हा जो बोगदा आहे ना का तिथे प्रॉब्लेम झाल्यामुळे का हा जर जा पॅरालिसिस झाला का काय होऊ शकतं ते बघा एकदा पॅरालिसिस झाला तर आपण चेहऱ्याची हालचाल करू शकत नाही आपले जे डोळे असतात का तर एकच डोळा बंद होईल एक डोळा बंद होणार नाही पापण्यांची उघडजाप होणार नाही नाकाची जी ही जी फोल्ड आहे का ती निघून जाते एका साईडला आपला चेहरा फ्लॅट होऊन जातो आपण गाल फुगवताना एकाच बाजूला फुगतं आणि एकाच बाजूला हवा निघते एक साईड हलत नसल्यामुळे इकडनं सारखी लाळ गळत असते आलं लक्षात आणि एक डोळा बंद होत नसल्यामुळे तिकडनं सारखे अश्रूसुद्धा उघळत असतात आपल्याला जिबेला अर्ध्या बाजूला आपल्याला चवसुद्धा नाही करणार हे सगळं होऊ शकतं आता ही सूज येण्याची कारणं काय आहेत ते बघा कारणं अशी आहेत या सूजेची पहिलं म्हणजे वायरल इन्फेक्शन कोणत्याही प्रकारचं वायरस इन्फेक्शन झालं की ज्यांना सर्दी वगैरे आहे तर मग त्या लोकांमध्ये ही सूज याची शक्यता असते या नसला आणि असा पॅरालायसिस असतो हा ऑल ऑफ सडन होतो तर दुसरं कॉमन कॉज हर्पीस हर्पीसला आपण मराठीमध्ये नागिण असं म्हणतो हर्पीस झॉस्टर तर त्याच्यामध्ये आपल्याला कान दुखतोसुद्धा आणि नंतर जे अचानकपणे चेहऱ्याचे हालचाल बंद होते एका साईडला का, का फक्त अर्धाच चेहरा हलतो हल लक्षात तर असं होतं तर ते हर्पीस झॉस्टरमध्ये एक गोष्ट मात्र होते की कानाच्या आजूबाजूला इथे का पुटकुळे येतात डार्क कलरच्या ब्राउनिश ब्लॅक कलरच्याच्या इथे पुटकुळे यायची शक्यता असते आणि कान दुखतोसुद्धा वेळप्रसंगी तिसरं हे अतिशय महत्त्वाचं कारण ते तर अतिशय मुख्य कारण आहे मी तुम्हाला सांगतो कसं ते आता मी तुम्हाला सांगितलं की हे बोगदा आहे हे हाड आहे ही नस आहे आणि त्यातनं ही आतून जाते आता काय होतं की ह्याच्यावरती या नसच्या आवरणामध्ये ब्लड वेसल्स असतात का नसला रक्तपुरवठा करणाऱ्या आता जर समजा थंडावा कधी लागला कानामध्ये खूप थंड हवा गेली थंडावा लागला तर तो थंडावा इकडनं पडद्याच्या बॅकसाईडला जाऊन का करणं पण का पूर्ण गार होतो आणि तिकडच्या ज्या नस आहेत तिकडच्या ज्या ब्लड वेसेल्स आहेत त्यांच्यापर्यंत जर समजा हा थंडावा पोचला तर आता त्या ब्लड वेसल जे असतात ह्याच्यावरच्या नसच्या वरच्या त्या पण आकुंचन पाडतात का आखडतात आणि मग त्याच्यामुळे ब्लड सप्लाय थोडा कमी झाल्या कारणाने त्या नसला सूज येते तुम्हाला मी दोन उदाहरणं देतो ज्वलंत उदाहरण आहेत एका पेशंटने मला सांगितलेलं की तो इकडनं पुण्याला गेला इकडनं मुंबईहून पुण्याला गेला ट्रेन होती रात्रीची मग थंडीचा हे होता सीझन होता खिडकीमध्ये हवाखात बसलेला आणि त्याला अचानक झोप लागली इकडनं हवा येते सगळी तर ती हवा, हवा खिडकीतनं हिरणारी थंड करावा कानात जाऊन जाऊन तो आता कान कातल्या बाजूने पूर्ण गार झाला पुणं आलं मग त्याला जाग आली आणि मग बघतो तर काही एक साईड हलतच नाही आहे होतं एकच बाजू हलत होती एक इथे मुंबईला माझ्याकडे एकदा एक, एक पेशंट आला होता रात्रीचा खूप थंडी होती त्या दिवशी तर तिकडनं ठाणा क्रीकवरून कुठून तरी आला असेल तो तर तिकडनं बाईकवरनं तो आला होता आणि तो का पेशंट बाईकच्या मागे बसलेला तर पुढच्या माणसानं हेल्मेट घातलेलं मागच्या माणसाला हेल्मेट नव्हतं तर त्याच्या त्या ह्याच्यामध्ये कानामध्ये हवा गेल्यामुळे कंटिन्युअस सेम प्रॉब्लेम झाला तिकडनं ते आला मुलुंडला काहीतरी आला उतरला आणि बघतो तर संपूर्णपणे एक साईडला कान त्याचा सा, आपलं चेहरा त्याचा पॅरालाईज झाला होता असं होतं त्याच्यामुळे या दोन गोष्टी लक्षात ठेवा आलं लक्षात नंतर मग तिसरी गोष्ट म्हणजे कानामध्ये काही इन्फेक्शन झालं मी तुम्हाला सांगितलं की कानामध्ये काही पस झाला हाड पोखरतं तर त्याच्यामुळे काही इन्फेक्शन झालं तरी पण आपल्याला का हा त्रास होऊ शकतो त्यामध्ये आपल्याला कान ऑलरेडी आपला कान वाहत असतो त्यामुळे बी केअरफुल ज्यांचा कान वाहतो आहे आणि त्या का पूला दुर्गंधी स्पेशली येते म्हणजे आपला हार्ड का पोखरण्याचं ते एक प्रकारचं लक्षण आहे त्यात जर तुम्हाला जस असं आढळलं तर आपल्याला इमिजिएटली सी टी स्कॅन करून आपल्याला कान का तपासण्याची योग्य गरज पडते कानाच्या आतल्या नसीवरती कधीकधी ट्युमर येतो ऐकण्याच्या नसीवरती दॅट्स व्हेरी रेअर पण ते येऊ शकतं त्याच्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं डायबिटीज वगैरे असं कारण पण आहेत मग तुम्हाला आता कळलं असेल की हा की आपल्या कानाचा किती घनिष्ठ संबंध आहे ते आता ह्याच्याकरता काय करायचं असं काय झालं आता ते अचानक होतं अचानक फक्त चेहरा पॅरलाईज होणार पूर्ण शरीर नव्हे फक्त चेहरा हालचाल मंदा होते पूर्णपणे थांबते अशावेळी सर्वप्रथम की ई एन टी सौजनता दाखवायचं अजिबात घाबरायचं नाही ई एन टी सौजनता दाखवायचं आम्हाला कळतं की बाबा कानाला काय प्रॉब्लेम झाला आहे आतमध्ये काय आहे कान व्यवस्थित आहे मग आपल्याला कळतं की बाबा ही काय ते नसलं वायरल इन्फेक्शन झालं आहे किंवा तिकडनं सूज झालेली आहे त्याच्यामुळे हे झालेलं आहे मग त्याला आम्ही लगेच स्टिरॉइड चालू करतो स्टिरॉइड्स अतिशय महत्त्वाचे आहे ह्याच्यामध्ये ते, ते तुम्ही ॲज अर्ली ॲज पॉसिबल ब सुरू करायला पाहिजेत त्याच्यानं मग अँटी वायरल्स काही औषधं असतात ती आम्ही सुरू करतो ब्लड सप्लाय वाढवायचं आम्ही जे असतं औषधं ती आम्ही सुरू करतो ह्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग फिजिओथेरपी आम्ही अगदी पहिल्या दुसऱ्या दिवसापासून फिजिओथेरपी करायला चालू करतो फिजिओथेरपी म्हणजे काय एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा जेव्हा पॅरालायसिस होतो तेव्हा तेव्हा त्या मसलच्या मुवमेंट थांबतात कधी नसीबत येणारी संवेदना थांबते का मसल थांबल्यामुळे त्या मसल हळूहळू स्टीफ होतात त्या मसल हळूहळू कडक होतात आणि त्या आखडतात त्या वीक होतात आलं लक्षात त्यामुळे ते, ते सगळं प्रकार व्हायच्या अगोदर आपल्याला त्या अरे मसलच्या मुवमेंट केल्या पाहिजेत म्हणजे एक प्रकारचं एक वायर असते लहानशी गॅल्वॅनिक करंट असतो त्याच्यामध्ये ते इथे इथे ब काय काही पॉईंट्सला देऊन का ती नस जी येते ह्याच्यातली चेहऱ्यातली का ती उत्तेजित केली जाते जेणेकरून का त्या मसलची हालचाल होते त्यांना असं गाल उडून वगैरे काही व्यायाम शिकवले जातात म्हणजे ते ॲटलीस्ट ते मसल ॲक्टिव्ह राहतात आलं लक्षात तर एक आहे तर ह्या जे दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत की फिजिओथेरपी आणि स्टिरॉइड्स हे दोन मात्र नक्कीच चालू करायला पाहिजे ॲज अर्ली ॲज पॉसिबल एक गोष्ट नंतर मग डोळ्यातनं सारखं पाणी येत असल्यामुळे आपला डोळा रात्री उघडा असतो म्हणजे आपण जेव्हा झोपतो का एकच डोळा बंद होतो का नाही एक डोळा जो असतो त्या बाजूचा हा तो उघडा असतो तर तो, तो उघडा असल्यामुळे आपल्याला इकडनं का पाणी येत असतं आणि त्या आपल्या बुबुळाला इजा होऊ नये तर म्हणून इथे एक प्रकारचं एक आयलिड लावतात झोपताना ते एक या पॅरालिसिसमध्ये अत्यंत चांगली बाब म्हणजे काय की हा पॅरालिसिस जन जनरली जर्र, जर्र, नाईंटी फाय टू हंड्रेड पर्सेंट पूर्णत बरा होतो व्रण राहत नाही काहीच राहत नाही अगदी क्वचित राहतं एक गोष्ट मला तुम्हाला सांगावशी वाटते एक सिनेमातली यु नो फार पूर्वीची एक अभिनेत्री होती त्यांना हा प्रॉब्लेम झालेला लहानपणी आणि त्याच्यानंतर त्या काळात काही ट्रीटमेंट कदाचित का विशेष नसावी तर म्हणून त्या काळात त्यांच्या डोळ्याला म्हणजे त्यांच्या यु नो एका बाजूला डोळ्याच्या मुवमेंटमध्ये थोडासा डिफेक्ट राहिला थोडासा किंचित तीन चार टक्के म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे काय त्या बोलताना एक डोळा लहान व्हायचा बोलताना एक डोळा असा 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 थोडासा थोडासा का फ्लक्च्युएट व्हायचा आणि जरा का थोडा लहान व्हायचा परंतु त्या नो महान अभिनेत्रीने महान गुणी म्हणायला हरकत नाही तर त्यांनी काय केलं त्या व्यंगाचा का फायदा करून घेतला आणि आपल्या त्याचा ॲक्टिंगमध्ये त्याने फायदा केला आलं लक्षात अ ग्रेट आर्टिस्ट ओके एनिवे दोन प्रश्न लोकांना विचारतात पण का लोका मला विचारतं की डॉक्टर हा असं झालं की आपल्याला तो मिनी स्ट्रोक आहे का म्हणजे आपल्याला पूर्ण पॅरालिसिस होणार का शरीराचा तर नो हा फक्त चेहऱ्याच्या पॅरालिसिस असतो हा पूर्ण शरीराचा पॅरालिसिस होत नाही हे पहिली गोष्ट आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नाईन्टी फाय टू हंड्रेड पर्सेंट बरा होतो काही आठवड्यातच तुम्हाला इम्प्रुवमेंट होऊन तो तो पूर्ण बरा होतो आणि एक प्रश्न विचारतात की डॉक्टर हा संसर्गजन्य आहे का नो नेव no, तर हा आजार संसर्गजन्य नाही आलं लक्षात तसं कधी झालंच तर अजिबात घाबरू नका हा काही पॅरालायसिस अटॅक नाही आहे स्ट्रोक नाही काही नाही दिस इज अ सिम्पल बेल्स पॅरालिसिस सर्वप्रथम एन टी सौजन्य दाखवा दाखवून त्याचा पूर्ण इलाज करून घ्या आणि ह्याच्यातनं लवकरात लवकर मुक्त व्हा धन्यवाद